नुकतीच बेळगाव महानगरपालिकेची निवडणूक पार पडलेली आहे. महानगरपालिकेचं नवीन सभागृह अस्तित्वात आलेलं आहे आणि या सभागृहामध्ये नवीन चेहऱ्यांनी प्रवेश केलेला आहे. तर आपल्या सामाजिक कार्याच्या जोरावर नगरसेवक पदाची संधी मिळवलेले बेळगावातील प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते शंकर पाटील आज स्मार्ट न्यूजच्या कार्यालयात आलेले आहेत. तर आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. सर्वप्रथम शंकर पाटील, तुमचं अभिनंदन. तुम्ही नगरसेवक बनलेले आहात, बेळगावच्या महानगरपालिकेच्या सभागृहात तुम्ही प्रवेश केलेला आहे. तर हा तुमचा प्रवास कसा होता याच्याबद्दल आमच्या वाचक आणि प्रेक्षकांना तुम्ही थोडं सांगावं. धन्यवाद. सर्वप्रथम स्मार्ट न्यूज मराठी या सर्व प्रेक्षकांना माझा नमस्कार. गेल्या 15 वर्षापासून सामाजिक क्षेत्रामध्ये काम करता करता आज मी महानगरपालिकेच्या सभागृहापर्यंत सर्वांच्या आशीर्वादानं, आमच्या मित्रांच्या, आमच्या मित्र परिवारांच्या, आमच्या कार्यकर्त्यांच्या सर्वांच्या सहकार्यानं आज मी तिथं पोचलेलो आहोत. सर, मी एक छोट्याशा कुटुंबातनं, म्हणजे गरीब परिस्थितीच्या कुटुंबातनं मी मोठं झालो आहोत आणि गरिबी हे काय असते हे मी बघितलेलं आहे. सर, मग पहिल्यापासूनच मला एक आवड होती की लोकांसाठी काहीतरी करावं. मग त्याच पद्धतीनं मी करायचं सुरुवात केलो. सर, पहिला भटकत्या जनावरांवरती आम्ही उपचार करायचे, त्यांना त्यांचे अंत्यविधी करायचे. जे भटकत्या ज्या जनावरं होते ते रस्त्यावरती मेल्यानंतर आम्ही त्यांचं अंत्यविधी करायचे. तिकडनं सुरुवात झाली. सर, येता येता मग विजय मोरे सर होते. विजय मोरे सरांचं आम्ही लहानपणापासूनच आम्ही त्यांचं काम पाहिलं होतं. सर, मग त्यांचं जे इन्स्पिरेशन घेऊन सर त्यांच्या पद्धतीनं आम्हाला काम करायचं आवड होती आणि त्यांच्यासोबत सर आम्ही विजय मोरे सरांच्या सोबत आम्ही काम करायला सुरुवात केलो. सर, आज जे कोरोनाच्या संसर्गामुळे गेल्या 2 वर्षापासून जे आमच्या भारत देशावरती संकट आलेले आहे, तेव्हा जे वारल्यानंतर आम्ही ती एक परिस्थिती बघायची. सर, की एक प्रेतावर, जे कोरोनाच्या संसर्गामुळे बळी पडलेल्या प्रयत्नावरती त्याच्या कुटुंबाच्या लोकांनी त्यांना म्हणजे नेग्लेक्ट करायचे. सर, त्याच्या हात पकडायचा असू दे, त्यांच्या अंत्यविधी करायचे, सगळ्यांच्या एक मनात एक भीती होती. सर, मग त्यावेळेस आम्ही समाजाला जायचं आणि समाजाच्यासाठी आम्ही काहीतरी करायचं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणा घेऊन आम्ही समाजासाठी जेव्हा जायचं होतं आम्ही गेलो. सर, शिवाजी महाराजांचा आमच्यावरती फार मोठा प्रेरणा होती. मग आम्ही उतरलो. आम्ही अजूनपर्यंत 268 कोरोनाच्या जे संसर्गाला बळी पडलेत त्यांचे अंत्यविधी केले. सर, आणि जे लावारीस म्हणजे जे अननोन बॉडीज होते त्यांच्या पण आम्ही जवळपास 50 ते 100 आम्ही ते अंत्यविधी केलेलं आहे. सर, हे करता करता आज आम्हाला आमच्या समाजाने, आमच्या लोकांनी, आमच्या मतदार बंधूंनी महानगरपालिकेच्या सभागृहात जाण्याची आणि त्यांची सेवा करायची आणि एक मला संधी दिलेली आहे. सर, आज हे जे सामाजिक कार्य आहे कोरोनाच्या माध्यमातून किंवा झालेलं आहे याची पोचपावती मिळालेली आहे असं वाटतं का? नक्कीच. सर, जे समाजासाठी मी धावून गेलो, समाजाने मला त्या सेवेची मला पोचपावती आज दिलेली आहे. सर, मी पोचपावती म्हणण्यापेक्षा मी अनेक म्हणू शकतो की मला समाजाने अनेक जरा जबाबदारी वाढून मला त्यांची सेवा करायची एक जबाबदारी माझ्यावरती सोपवलेली आहे. सर, असं मी म्हणू शकतो. सर, आता वॉर्ड, तुमचा जो वॉर्ड आहे त्याच्यामध्ये कुठला कुठला भाग समाविष्ट आहे? सर, वॉर्ड नंबर 7 कंगराळ गल्ली, गोंडली गल्ली, गवळी गल्ली, गणाचरी गल्ली, काकतीवेस रोडचा एक साईडचा भाग येते. सर, नारवेकर गल्लीचा थोडा भाग आमच्या वॉर्डमध्ये. सर, केळकर भाग, केळकर भागच्या पूर्ण गल्ली आमच्या भागात समावेश आहे. सर, या वॉर्डामधल्या समस्यांची तुम्हाला जाणीव आहे? आहे. सर, मी पण ह्याच भागामध्ये मोठं झालो. सर, माझं मी लहानपणापासून ह्या वॉर्डात असल्यामुळे ह्या वॉर्डाची संपूर्ण माहिती मला थोडक्यात आहे. सर, आणि माझे मित्र सर्व गल्लीमध्ये आमच्या भागातल्या वेगवेगळ्या भागात आहेत. सर, त्यांच्याकडून मी जाणून घेतले. सर, की आमच्या भागातले ज्वलंत प्रश्न आहेत ते सर्व मी जाणून घेतले. सर, आणि प्रॉब्लेम्स जे आहेत ते काढलेले. सर, सगळ्यांकडनं कंप्लेंट घेतलेली आहे. सर, आता एक सामाजिक कार्यकर्ता ते नगरसेवक असा तुमचा प्रवास झालेला आहे. तुमच्या प्रवासासाठी तर आमच्या शुभेच्छा आहेतच, पण तुम्ही तुमच्या मतदारांना किंवा तुमच्या वॉर्डातल्या नागरिकांना काय सांगू इच्छित? सर, मला इतकंच सांगायचं आहे, मी आधीपासूनच मी सर्वांच्या सेवेचा पायकच असं मी म्हणून घेतलो होतो आणि पुढेही माझं संपूर्ण जीवन आमच्या समाजासाठी मी ठेवलेलं आहे. सर, आणि मी त्याच्यासाठी मी सर्व माझ्या मतदार बंधूंना, फक्त आमच्या वॉर्डातलं नसून संपूर्ण बेळगावातल्या सर्व माझ्या मतदार बंधूंना आणि माझ्या संपूर्ण नागरिकांना मी एक विनंती करू इच्छितो की कधीही त्यांच्यावरती काहीही अडीअडचणी आल्यास मला संपर्क करावा. मी त्यांच्या अडीअडचणीसाठी संपूर्ण वेळ देईल. 24 तास मी त्यांच्यासाठी थांबेल, एवढंच मी हे विनंती करतो. सर,
धन्यवाद शंकर पाटील, तुम्ही स्मार्ट न्यूज कार्यालयाला भेट दिलीत आणि या ठिकाणी आलात आणि तुमची जी भावना आहे बेळगावकरांच्या प्रती, आपल्या वॉर्डातल्या नागरिकांच्या प्रती, ती व्यक्त केलीत. तुमच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद सर. धन्यवाद सर.